दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे हे काय असतं ते सगळं वगैरे वगैरे हे त्या मीण कामातून आपल्याला सारंगीत त्याने दाखवून दिलं. आणि रामेश्वर म्हणजे बहुतेक पेटीचंच रामेश्वर अवतरले की काय असं वाटावं इतका त्याने दुपट्टा ओढला अक्षरशः पेटी वाजवून. आणि मला वाटतं स्केल चेंजरच आहे नाही का, ह्याला पण एक दुपट्टा असतो ते पण पट्टा पट्टा वाजवत आहे. त्याच्यानंतर आमचे शेवरे पण आहेत मिलिंद शेवरे, त्यांनी सुद्धा ही कुणी दिली तर मी म्हणून मिलिंद शेवरे यांनी छेडली तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्याहून जाऊ दे. गजलेमध्ये अर्थ असे आड लपलेले असतात तसे वाजवणारे आड लपलेले आहेत त्यामुळे डोकावून बघायला लागतं काय चेहरा हा दिसतो आणि वागतो कसा माणूस डोकावून बघायला लागतं ना, तसं गजलकार डोकावून बघायला लागतं वाजवणारे सुद्धा. त्याच्यानंतरचं गीत म्हणजे याच्यानंतरची गजल अर्थात ती अशी काही आहे की कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा मुळी थांग पत्ता मनाचा नाही असं मोठे साहेब म्हणतात. हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत मला वाटते सगळ्या नवरा या जातीचे, कारण कधीच थांग लागत नाही ना तिच्या मनात काय चाललंय ते. आणि मग आमचे बेफिक्र म्हणतात घ्यावी तरी अबोला आणि नाही तरी अबोला मी आणणार नाही साडी तुला पटवला असं ते म्हणून जातात बा. आणि आमचा संसार म्हणजे नुसते मटार सोला असंही ते म्हणतात कधी कधी. तर काय आहे की आमचे नानिवडेकर तर फार बहारदार म्हणतात, ते असं म्हणतात की नावं येते तुझे रोज केव्हा तरी मुख्य यादीतल्या श्रीफळासारखे प्रेम डबघाईला आज आले तरी चालवूया महामंडळासारखे. आता मनातलं सांगत नाही म्हटलं काय डबघाईलाच येणार ना पुढे एवढं नाही. ते म्हणतात गप्प का तू बोल बाई बोल बाई बोल काही गाव तंटा मुक्त झाला कोणही देणार ग्वाही. अशीच काहीशी काढलेली रुजवात आपण ऐकूयात की मनातले तुझे मला सख्या कधी कळायचे आणि हे लिहिले कोणी विशाल राजगुरु यांनी लिहिलेलं आहे ऐकूयात. Thank you.
दाखवलंय तुझे मला कधी कसे कळायचे, मला नाही माहिती कधी कसं कळणार मनातलं. आणि माझं तर असं मत आहे की मनातलं कळूच नाही, कारण इतक्या लोकांच्या मनातलं कळलं तर आपल्या मनाची काय अवस्था होईल हे तुम्हाला कळतंय का? पण तरी सुद्धा मला सांगू असं वाटतं की एक गोष्ट नक्की तुम्हाला सगळ्यांना कळत असेल माझ्यासकट, की चांदण्याचा दाह सोसणे सोपे नसते आणि जळताना दरवळून जाणे सोपे नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की जीवनाने प्रश्न ऐसे फेकले, जयंतराव म्हणतात आमच्या नेहमी डोंबिवलीला, की जीवनाने प्रश्न ऐसे फेकले, पुस्तकाने हात पुरते टेकले, आणि चांदण्याचे आणि फुलाचे मामले त्यात सुद्धा हात माझे शेकले, तसे हात शेकले.